ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता पाहणार आहोत महाराष्ट्रात घडलेल्या उर्वरित महत्त्वाच्या बातम्या आणि या क्षणाची मोठी बातमी येते ती म्हणजे संतोष बांगर यांच्या ताफ्यावरती करण्यात आलेल्या हल्ल्या संदर्भातली मोठी बातमी आपण पाहतोय. एकनाथ शिंदे समर्थक आमदार संतोष बांगर यांच्या ताफ्यावरती हल्ला झालेला होता. स्वतः संतोष बांगर यावेला आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. संतोषजी, अमरावतीतल्या अंजनगाव सुरजीमध्ये नेमकं ताफ्यावरती काय बेतलं, काय त्या ठिकाणी घडलं? काही नाही, मी माझी पत्नी आणि माझी बहीण आम्ही त्या ठिकाणी गुरुजींचे दर्शन घेण्यासाठी गेलो आणि बाहेर निघल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो 10-5 कुणीतरी लवंडे होते, ते नारेबाजी केले आणि गाडीवर असं माग पळत होते. हा, बाकी आता मी माझी पत्नी आणि माझी बहीण असल्यामुळे मला गाडीच्या खाली उतरू दिलं नाही. बर, नाहीतर त्यांना तुम्हाला सांगतो की बाळासाहेबाचा कडवट शिवसैनिक आणि शिंदे साहेबाचा कसा पठ्या असतो, त्यांना खेदू खेदू जर नाही मारला असतं तसाला संतोष बांगरच म्हणायचं नाही. बरोबर. पण संतोषजी, नेमकं कुणी हा हल्ला केलेला होता असं आपल्याला वाटतं? इकडं आहे का ना, कुणीतरी 2-4, 10-5 लोक होते ते आणि ते काही नारेबाजी केली आणि पाठीमागे असं काहीतरी गाडीवर हे करत होते. बाकी मी गाडीच्या खाली उतरत होतो पण गाडीमध्ये माझी पत्नी आणि बहीण असल्यामुळे तुम्हाला सांगतो की मला त्यांनी रोखणं, मला गाडीच्या खाली उतरू दिलं नाही. बर, नाहीतर मी त्यांना तुमच्या माहितीसाठी दाखवलं असतं की काय असतं संतोष बांगर आणि काय बाळासाहेबाचा शिवसैनिक असतो. बरोबर. पण काही दिवसांपूर्वी तुम्हीच आव्हान दिलेलं होतं आणि तशाच प्रकारे ह्या ताफ्यावरती हल्ला आहे का? अजिबात नाही. हल्ला झाल्यावर तर तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी एक गाव 2 तुकडे करून टाकले असते. बर, पण मग नक्की अशी कुठली घटना घडलेली होती की थेटपणे ताफ्यावरती हल्ला होतो? पुढे पुढच्या काळामध्ये तुमचं पाऊल काय असणार आहे संतोषजी? हॅलो हॅलो, हा बोला. त्यांच्यामध्ये एवढी जर धमक आहे तर हा संतोष बांगर त्यांना आव्हान देत होतो की त्या ठिकाणी माझी बहीण आणि माझी मिसेस तुम्हाला सांगतो की बाजूला मी माझ्या गाडीमध्ये होते म्हणून मी थांबलो. बर, नाहीतर आता तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी जाऊन उभा राहतो आणि त्यांना किती त्यांच्यामध्ये धमक आहे ती त्यांची बघतो. बरं, ज्यांनी ताफ्यावरती हल्ला केला होता त्यांना आपण ओळखता? मी ओळखत नाही कोण होते आणि काय होते. तुम्हाला इकडे बघा, माझी मिसेस सोबत आहे माझ्या. एक मिनिट, माझ्या मिसेसला बोला. एक सेकंड. हॅलो हॅलो, नमस्कार वहिनी. आज ज्या वेळेला ताफ्यावरती हा हल्ला झालेला होता त्यावेळेला नेमकं काय घडलं? आम्ही त्यांना रोखलं दादा, त्यांना आवर घातली. बर, नाही तर माझे मिस्टर खाली उतरून त्यांना दाखवत होते गाडीवर हल्ला करण्याचा. बरं, मात्र संतोषजींवरती अशा प्रकारचा हा हल्ला होतोय, त्यांच्या ताफ्यावरती हल्ला झालेला आहे, पुढच्या काळात काळजी वाटतीये? हे हल्ला म्हणता येणार नाही त्यांना. हे म्हणजे हे आपण आता ते मराठी भाषेमध्ये तुम्हाला सांगतोय ना की त्या मराठी भाषेमध्ये आता तुम्हाला तिथे मला तुमच्या चॅनलवर बोलता येणार नाही. म्हणजे पाठीमागे खंजर खुपसायचं आणि आम्ही हल्ला चढवला म्हणायचं. अरे मर्दासारखं खेटायचं असेल हा शिवसैनिक होऊन देईल. बरोबर आहे, मात्र येत्या पुढच्या काळामध्ये संतोषजी आपण काय करणार आहात? कारण आव्हान आपणच दिलेलं आहे, त्यानंतर झालेला हा हल्ला आपण यावेळेला पाहतो. यावेळेला तर कुटुंबीय आपण सोबत होते. इकडं ऐका ना, ज्या ठिकाणी त्या ठिकाणी जे प्रकार घडलाय ना त्या ठिकाणी मी आता जाऊन उभा राहतोय. बर, मी त्यांना सांगितलं आणि तुम्ही किती जण आहेत? बरोबर, निश्चितच आपल्या केलेल्या पुन्हा एकदा आव्हानाला काय प्रतिसाद मिळतो ते पाहूयात. मात्र येत्या काळामध्ये कुटुंबाची सुरक्षा वाढवणं गरजेचं वाटतंय का? कुटुंबाच्या बाबतीमध्ये काळजी वाढली आहे का संतोष? आवश्यकता नव्हे. हा, शिवसैनिकाला स्वतः शिवसैनिक सुरक्षा करू शकतो, मला सुरक्षाची आवश्यकता नाही. नक्कीच मी सक्षम आहे माझी सुरक्षासाठी. नक्कीच संतोषजी, ज्या प्रकारे आपण म्हणता की आपली स्वतःची सुरक्षितता आपण करू शकतो, मात्र हल्ला करणारे देखील शिवसैनिक आहेत, त्यामुळे येत्या काळात हा संघर्ष वाढू नये असं वाटतं का संतोष बांगर? वाद नाही, असे किती आले ते मला परवा नाही, ध्यानात ठेवा. हा संतोष बांगर जर अंगावर आले तर शिंगावर घेणारा आहे.
नक्कीच धन्यवाद संतोष बांगर जी, आपण न्यूज 18 लोकमत बरोबर बोललात त्यासाठी। तर यावेळेला संतोष बांगर आणि त्यांच्या पत्नी जे या ताफ्यामधून प्रवास करत होते आणि त्यांच्यावरती हा हल्ला झालेला होता, मात्र येत्या काळामध्ये त्याच जागेवरती मी स्वतः जाऊन उभं राहण्यास तयार आहे आणि ज्यांनाही भिडायचं आहे त्यांनी मर्दासारखं भिडावं, अशा प्रकारचं थेट आव्हान त्यांनी पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमतशी बोलताना केलेलं आहे।